बड़ी थाना पुलिस ने चेन स्नैचिंग करने वाले दो आरोपियों को गिरफ्तार किया है। मिली जानकारी के अनुसार 25 जनवरी को बड़ी पुलिस थाना क्षेत्र के माहेश्वरी भवन के सामने दुपहिया वाहन आए। तीन आरोपियों ने महिला के गले से सोने की चेन चुरा कर वहां से भाग निकले। महिला ने इसकी शिकायत बड़ी थाने में की। इसकी जांच करते हुए पुलिस ने आसपास के सीसीटीवी कैमरे को चेक किया और गुप्त जानकारी के आधार पर सलमान कुरैशी और महेंद्र गजबिये को गिरफ्तार किया। इनके पास से एक दुपहिया वाहन भी जब्त किया गया है। महेंद्र गजबिये पर पहले से ही चोरी के मामले दर्ज है। दोनों आरोपी नशा भी करते थे, इसी को पूरा करने के लिए वे चोरी जैसा रास्ता चुनते थे। आपने सीताबर्डी पुलिस थाने अपराध क्रमांक 51/23 कलम 392/34 हा दिनांक 25/1/23 रोजी दुपारी 3:15 दरम्यान माहेश्वरी भवनच्या समोरील रोडवरती फिर्यादीनामे श्रीमती सरोज लालचंद मुरके वय 50 वर्ष ह्या राहणाऱ्या आहेत। पोलीस ठाणे पांझरा जिल्हा नागपूर या हद्दीतल्या राहणाऱ्या आहेत। त्या रोड क्रॉस करत असताना बाईकवरून 3 इसम आले। त्यांनी त्याच्या पाठीमागे बसले इसमाने रोड बाईकवरून उतरून त्यांच्या गळ्यातील चेन खेचून ते बाईकवर बसून परत पळून गेले होते। त्यानंतर आपण त्याच्या बाईकचा आणि ते जे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीने त्या आरोपींचं माहिती काढली आणि आपले गोपनीय बातमीदार यांच्याकडून ह्यामध्ये 2 आरोपी आपण अटक केलेले आहेत। एक अजून फरार आहे। त्याच्यामध्ये पहिला आरोपी अटक आहे तो सलमान रोफ कुरेशी व 31 वर्ष हा पोलिसांनी शांतीनगर हद्दीत राहणारा आहे आणि दुसरा आरोपी आहे तो महेन व्यंकट गजबे व 29 वर्ष हा शांतीनगर कब्रस्तानसमोर पोलीस स्टेशन शांतीनगर नागपूर या ठिकाणी राहण्याचा आहे। याच्यावरती चोरीचे गुन्हे दाखल आहेत, त्याचा अभिलेख आपण अजून तपासत आहोत। आणि त्यामधले आपण जे गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल आहे ती आपण जप्त केलेले आहे। याच्यामध्ये आरोपींना नशापाणी करण्याची सवय आहे, गांजा वगैरे पितात अशी त्यांच्याकडून प्राथमिक माहिती मिळालेली आहे। त्या अनुषंगाने त्यांनी चोरी केलेली आहे। त्यामध्ये BCN न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।